महागड्या विदेशी ब्रँडच्या नावाने बनावट दारू किंवा भेसळ करण्याचे प्रकार अधून मधून अहमदनगर जिल्ह्यात मात्र देशी दारूच्या बाबतीतही असा प्रकार घडत असल्याचं उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यातून पुढे आहे रात्री अकरा ते चार या वेळेत दुकानात देशी दारूच्या बाटल्यात पाण्याची भेसळ करून त्या पुन्हा सीलबंद केल्या जात असल्याचे आढळून आले एकाच रात्री पथकाने चार दुकानांवर छापे टाकून हजारो बाटल्या जप्त करून आरोपीनं अटकही केली आहे अहमदनगरच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी नेवासा नेवासा फाटा सलबतपूर आणि घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून ही कारवाई केली भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली दुकानाची वेळ संपल्यावर रात्री अकरा ते पहाटे चार या वेळेत दुकानातील सिलबंद बाटल्या उघडायच्या त्यातील थोडी दारू काढून घेऊन त्यासाठी पाणी भरायचे आणि बाटली पुन्हा सिलबंद करायची असा उद्योग चालत होता नेवासा फाटक येथील परवानाधारक रवींद्र कत्तेवार यांच्या दारू दुकानात पथकाने छापा टाकला तेव्हा आरोपी प्रशांत सोडा लिंगया प्रशांत गौड आणि नरसी मल्लू दारू काढून ती दुसऱ्या बाटल्यांमध्ये भरत होते दारू काढलेल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून पुन्हा चिकट टेप लावून पहिल्यासारखे सील करत होते या दुकानातून पथकाने तीनशे पत्री बनावट बुथ संत्रा बॉबिया ब्रँडचे ब्रँड बनावट दारू तसेच चिकट टेप भेसळयुक्त देशदारूच्या तीन हजार पाचशे पंचावन्न सिलबंद बाटल्या काचेच्या छत्तीस बाटल्या पाण्याचे जार असा मुद्देमाल जप्त केला आहे